पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे राहत असलेल्या घराच्या भाड्यावरून आता वाद निर्माण झाले आहेत. या घराचं भाडं 95,000 रुपये एवढं आहे. कोट्यवधींचा तोटा असलेली पीएमपीएल हे भाडं भरतीय, त्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. पीएमपीएलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अध्यक्ष म्हणून कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाली. आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी विविध मार्गांनी काटकसरीचं धोरण अवलंबलं. मात्र आता मुंडे राहत असलेल्या घराच्या भाड्यावरून वाद निर्माण झालेत. 4,500 चौरस फुटाच्या या घराचं भाडं 95,000 रुपये एवढं आहे. पीएमपीएलचा संचित तोटा काही कोटी रुपये असताना अध्यक्षांच्या घराच्या एवढ्या भाड्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुणे शहरामध्ये एवढी मोठी पुणे शहर, तुम्हाला दुसरं जागा नव्हती जिथं तुम्हाला 20,000 10,000 15,000 फ्लॅट मिळाला नसता. तुम्हाला महानगरपालिकेकडे मागितलं असं, महानगरपालिकेकडे एवढे फ्लॅट रिकामे होते, ते मोफत तुम्हाला देता आले असते. आज तुम्ही 5व्या महिन्यापासून तर आत्तापर्यंत गेला जवळजवळ 15-20 लाख रुपये फक्त तुम्ही तुमच्या राहत्या फ्लॅटवर, एका फ्लॅटवर दर महिना 1-1 लाख रुपये, म्हणजे 10-15 लाख रुपये तुम्ही खर्च केले. पीएमपीएलच्या तोट्याच्या कारणावरून दिवाळीत मुंडे यांनी कामगारांना बोनस नाकारला. अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्या पास दरात वाढ करण्यावर मुंडे ठाम होते. तोटा कमी करण्यासाठीच या उपाययोजना केल्या जात असल्याचा मुद्दा मुंडे मांडत होते. मात्र आता हीच काटकसर मुंडे यांना लागू नाही का असा सवाल कामगार नेत्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निमित्तानं प्रश्न उपस्थित केले. जेव्हा ते तुम्ही कामगारांना नियम दाखवता, कामगारांच्या बाबतीत तुम्ही संपूर्ण नियमावली राबवता, त्यावेळेला स्वतःपासून ती सुरुवात करावी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणं अपेक्षितही नाही, आवश्यकही नाही, आणि जी संस्था तोट्यात आहे त्या संस्थेच्या मुख्याकडून तर अजिबात नाही. जेव्हा कामगारांच्या बोनसचा ठराव मंजूर झाला त्यावेळेला मात्र त्यांनी मी अशा प्रकारे बोनस घेणार नाही असं म्हणून खूप मोठं क्रेडिट घेतलं होतं. मग तेव्हा असा बाणेदारपणा, एवढा मोठा फ्लॅटची मला गरज नाही, मी एवढे मोठे पैसे खर्च करू देणार नाही असा का घेतला नाही. पीएमपीएल पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या मालकीची आहे, त्यामुळे या घराचा भाडेकरार, त्याची फाईल ही सर्वांसाठी उपलब्ध असायला हवी. मात्र पीएमपीएलचे जनसंपर्क अधिकारी, सर महाव्यवस्थापक, लेखापाल अधिकारी भाडे कराराची माहिती देत नाहीत. याबाबत तुकाराम मुंडेंचं उत्तर असं आहे. सीएमडीची अग्रीमेंट, सीएमडीच्या घराची अग्रीमेंट, रेंटची अग्रीमेंट ही पब्लिक ठेवायची की नाही ही पहिल्यापासूनची पॉलिसी आहे. हे करत असताना बोर्ड ऑफ डायरेक्टरचा डिसिशन असतो, बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या डिसिशननुसार रेझोल्युशन असतं, त्याच्यानुसार आपण रेंटवरती घेत असतो. ही पहिल्यापासूनची परंपरा आता आहे, उद्याही राहील. जोपर्यंत सीएमडीसाठीचं परमनंट क्वार्टर आपण बिल्टअप करत नाही किंवा विकत घेत नाही, इदर ऑफ द टू थिंग्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रेंटवरती घर घ्यावं लागतील. तसंच घराचं भाडं आणि कामगार बोनस आणि पास दरवाढ याचा काहीही संबंध नाही असा दावा मुंडे यांनी केला आहे. बोनस हे कर्मचाऱ्यांना अनेक वर्षापासून देणं, त्याची एक प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे 9A आपण नोटीस दिलेली होती आणि त्याचे जवळजवळ बोनससाठी जे 32-35 कोटी रुपये लागतात दरवर्षीचे, हे दुटपिठेपणाचं यासाठी नाही आहे की CMD आल्यानंतर त्यांना घर असणं अपेक्षितच आहे, ते योग्य ठिकाणी असणंही अपेक्षित आहे. त्याच्यामुळे ते घर भाड्या घेतलेलं आहे आणि त्याच्यापैकी जे स्वस्तात ऑप्शन अवेलेबल होता त्याच्यापैकी आपण घेतलेलं आहे. जाहिरात न देता हे घर घेण्यात आलंय. या घरासाठी जाहिरात द्यायला हवी होती अशी मागणी करण्यात येते. मात्र एरवी शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंडे या घरभाड्याच्या मुद्द्यामुळे चर्चेत आलेत. पुणे महापालिकेचे जवळपास 8,000 रिकामे फ्लॅट शहरात आहेत. अगदी बोट क्लब रोड किंवा कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू भागात देखील हे फ्लॅट आहेत. यातील एखादा फ्लॅट पीएमपीएलसाठी नाममात्र दरानं किंवा अगदी मोफत देखील उपलब्ध होऊ शकतो, कारण पीएमपीएल ही पुणे महापालिकेचीच कंपनी आहे. मात्र 1 लाख रुपयांचं भाडं बंद करून तुकाराम मुंडे हा पर्याय स्वीकारणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. मात्र प्रामाणिक अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या तुकाराम मुंडे यांनी 1 लाख रुपयांचं भाडं असंच सुरू ठेवलं आणि त्याची माहिती देण्याचंही टाळलं, तर मात्र तुकाराम मुंडे यांची ही भूमिका दुटप्पीच म्हणावी लागेल. व्हिडिओ टॅनलिस्ट विकी कांबळेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.